नमस्कार, गोवा मिडडे द विनास जोशीचो यो कार खबरो विस्तारात. फातोडेर सुमार 3 मडगाव अर्बन हेल्थ सेंटराचो फुडलो भाग कोसळ्ळो. प्रकार फातोडेर जाल्ल्यान वेळ बरो म्हूण कोणाच्या जिवाचे बरे वायट जाल्ले ना, मात थंय पार्क केल्ली स्कूटर सामकी काबार. बिल्डींग नवी बांदची म्हूण लोक मागता. आरोग्य मंत्री म्हणटा पर्यायी सुवातेक आरोग्य संचालक सरकार सेक्रेटरी आणि कॅबिनेटाक फायल घालतलो. UHC बिल्डिंगेचे काम GSIDC हातात घेतले. आज सकाळी 3 मारगाव अर्बन हेल्थ सेंटरचं बिल्डिंगेचं पोर्शन कॉलेज झालं. रातचे जाऊन बरे झाले, दिसाचे जाल्यार लोकांकडे मार बसलेलो असलो. पण एक गाडी हंगासर डॅमेज झाली असा आणि अजून पोंदाक असा. स्टुडंट मिडिया खातीर मडगाव सावन सावीडस. म्हादयचे उदक भरूंक 1,000 कोटीची तरतूद. कर्नाटकाचो मुख्यमंत्री सिद्धरमैया नव्या सरकाराचो पहिलो अर्थसंकल्प मांडलो. उदका स्त्रोत खात्याक 19,000 कोटीची तरतूद, तातूंतले 1,000 कोटी कळसा भंडुरा प्रकल्पाक. लागसारच्या उदका प्रकल्पा खातीरूय तरतूद. उदका लवाद राना खात्याची परवानगी घेवन काम सुरू करता म्हूण सिद्धरमैया उलयला. कळसा भांडुरा नाल्यातले उदक वळपाक कर्नाटक सरकार पेटला. कर्नाटकात सरकार कोणाचे असू, तांच्या लोकां खातीर म्हूण म्हादयचे उदक व्हरप हेच टार्गेट. सिद्धरमैया सरकारान पयलो अर्थसंकल्प जाहीर करतना कळसा भांडुरा नाल्यातले उदक वळपाक 1,000 कोटी रुपयांची तरतूद केल्या म्हूण जाहीर केले. जल लवाद आणि वन विभागाची परवानगी मेळ्या उपरांत काम सुरू. महदायी न्यायाधिकरणदिंद कळसा मत्तु भंडुरा नाला तिरुव कुडियुव नीरिन योजनेगे अंचिकियाद 3.90 TMC नीरिन बळकेगागि ईगागलेे जल आयोगद तीरुवळि दोरकिद्दु आवश्यकविरुव अरण्य तीरुवळि पडेदु कामगारगळिगे चालने नीडलु प्रयत्निसलागुवुदु. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैया यांनी आज आपल्या नव्या सरकारचो पहिलो अर्थसंकल्प मांडलो. या अर्थसंकल्पात त्यांनी जलसंधारण खात्या खातीर टोटल 19,000 रुपयांची तरतूद केली असा. त्याच्यात 1,000 कोटी रुपयांची तरतूद ही कळसा भंडुरा प्रकल्प मार्गी लावपा खातीर केली असा. कळसा भंडुरा या प्रकल्पाचे पाणी वळवून घटप्रभेत मलप्रभेत या नदीत सोडपा खातीर चे जे काम असा ते काम चालू करपा खातीर जल लवादाचे परमिशन आणि वन विभागाचे आवश्यक परवाने घेऊन हे काम लवकरात लवकर आम्ही सुरू करतले असे त्यांनी या वेळाचेर म्हटलेले असा. गोयात उटंगार सुरूच, पावसान हाफ सेंचुरी गाठली. आता मेरेन 50 इंचा परस मायज, सरासरी परस 10% चड. उत्तर गोयात 2.4%, दक्षिणेत 21% मायज पावसाची नोंद. फाटल्या 24 वरांत 6.5 इंच पावस. झाडां पालसणां राखणे वण्टी कोसळपाचे प्रकार चालूच. रस्त्याच्या फणाऱ्यांनी एक्सिडंटूय वाडले. खासा रिपोर्ट. उटंगार पाऊस, तेथून रस्त्याची हालत. मुर्जी अंडरग्राउंड केबलिंगा खातीर रस्ते फोडले, मात त्या रस्त्यांचेर सध्या एक्सिडंट जातात. फोणकुलांचो अदमास येऊन आशिल्ल्यान राती एकलो पडलो. प्रकार CCTVन कॅप्चर. उटंगार पावसान पेडण्यात झाडां कोसळली, शेतानूय खंय उदक भरला. आयजूय पेडण्या तालुक्यान जे कंटिन्यू पाऊस लागला, त्या पावसान खुबशा जाग्यार आमकां उदक दिसपाक येता रस्त्यार. मागीर तेच्या उपरांत पेडण्या हांगा एक झाड पडलें आनी काही लुकसाण जाल्लेलें ना. एकंदर जी झाडां आसात ती मुळांतल्यान कोसळलेली आसात. त्याच बरोबर आतां तुमी फाटल्यान पळोवंक शकता तेच शेत जमीन आसा, हांगा शेतान सगळें पाणी सरलेलें आसा आनी तो अजून सांज मेरेन सध्या पावस कंटिन्यू पडत आसा आनी एकंदर पेडण्या वाटेन खुबशे जाग्यार झाडां पडून घराचेर आनी त्याच बरोबर गोट्यार रस्त्याच्या देगेक पडून खूप नुकसान झालेलं आसा ते आमकां दिसपाक येता. विर्डी लायटीचे खांबे कोसळले, लायट ना, तातूंत रस्ते ब्लॉक.
आडपं एका घराचे झाड कोसळले. ते सकाळी सवाटणा म्हणल्यार ही वादळाचे झाड पडून आमची खूप नुकसान झाली आसा. सुमार एक वादळ येऊन इटोबाच्या घरार एक झाड पडले. रोखडेच आम्ही एक फायराक पळोवन ते आता झाड काडपाचो प्रयत्न चालू आसा. जवळ जवळ ह्या घराचे म्हाका दिसता कमीत कमी 1.5-2 लाख भितर नुकसान जाल्लें आहा. एक ताजेर 2-3 रूम आहा ते 15 डॅमेज जाल्ले आहा. ओनराचे क्लियर जाल्ले आसा पूण ओनराचे जवळपास बरोच लॉस जाल्लो आसा. त्या घरांचे लॉस एस्टिमेट केला तुम्ही? अजून एस्टिमेट करता पण जवळपास 3-4 लाख मध्ये लॉस असपास जाईल. म्हापसा भाजी मार्केटाची शेडी गळती, पावसाचे उदक भितर येता म्हणून बोवाळ. ओके, म्युनिसिपालिटी कोणाक धरूंक ना काढपाक? म्युनिसिपालिटी झाडू मारता न्हू, हे आमकां काढचे पडटा. आनी वयर कितें जाला काय खबर ना, फुटला जाल्यार खबर ना, लिकेज जाता कितें तें. हें आतां हे 2-3 वर्सां जालें लिकेज जाता. आमी वयर वचून सांगिल्लें आहा तेंकां, तें करता करता म्हणटा अजून काय करूंक ना. हां, तेन्ना आतां हे आतां पळय पावसान पळयला तुका तें सगळे मुली जातात, सेटरान सगळे जाता, दुसरे जाता, सगळे भितर जाताय. म्हापसा कोर्टाकडे फोणकूल पडल्यानं येरादारीक त्रास, नगरपालिकेनं लक्ष घालचे म्हणून थळाव्याची मागणी. प्रॉब्लम हे आले की आमच्याकडे हा तो उलटालो. उलटा तो कोणाक कायच कळना, हा उलटा म्हणजे म्हणतो. आता हा उलताना माझ्या हात हा रापडलो गाडी घेऊन येताना. आणि हा इतलेच मागता की असं करून घेऊचे बेगीनच्या बेगीन. कोर्टाकडे मनी त्याच्या फुडे मातशे अर्धो पडलेलो आहा. सकाळी हा उलटालो, सकाळी म्हाका दिसूंक ना, व्हडलो पावस आसलो. सो म्हणून तो दिसूंक ना उदका खातीर भरलेले अशें. सो सकाळी म्हाका सेम थींग जाली की हांव पडपाक जाय. आनी सेम थींग आतां नायट टायम म्हाका तळत जालें. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. 25 जुना सावन गोंयांत पावसान नेट धरला. पावसाच्या धुडगुसांत रात दीस गोंयभर झाडां पेडां कोसळपाचे प्रकारूय प्रचंड. फायर ब्रिगेडीचो व्याप वाडला. फाटल्या 12 दिसांत सुमार 450 कॉल, सुमार 75 लाखाच्या लुकसाणीचो अदमास. लायटीचे खात्याचे 200 खांबे डॅमेज, ट्रान्सफॉर्मराकूय मार, 2-1 कोटीचो फटको. मान्सून हे फाट उसरा पावलो खरो, मात 25 जुना सावन सेगीत 12 दीस जाले पावसान गोंयाक जोडून काडले. वचत थंय वाऱ्या पावसान झाडां पेडां लायटीचे खांबे पडपाच्यो खबरो. फायर ब्रिगेडीक कॉलार कॉल. 25 जून ते 1 जुलय मेरेन झाडां पडपाचे वट्ट 256 कॉल्स फायर ब्रिगेडीन अटेंड केले. तातूंत रस्त्यार झाडां पडपाचे 115, घरांचेर 43, लायटीच्या खांब्याचेर 47, गाडयांचेर 13 आनी राखणे वण्टीचेर 19. जाल्यार 2 जुलय ते 6 जुलय मेरेन वट्ट 281 कॉल्स आयले. 117 कॉल्स रस्त्यार झाडां पडपाचे, 67 घरांचेर, लायटीच्या खांब्याचेर 57, जाल्यार गाडयांचेर 9 आनी राखणे वण्टीचेर 9. सगळे मेळून 438 कॉल्स. 232 रस्त्यार झाडां पडपाचे, 110 घरांचेर, लायटीच्या खांब्यांचेर 104, गाडयांचेर 22 आनी राखणे वण्टीचेर 28. सगळे मेळून सुमार 75 लाखाचे लुकसाण जालां असू हें म्हूण अदमास. उजो पालोवपी दळा भशेनूच वीज खात्याची परिस्थिती. झाडां पडून लायटीचे 200 खांबे डॅमेज जाल्यात, त्या भायर ट्रान्सफॉर्मरांकूय मार. आतां मेरेन वीज खात्याक 2-1 कोटींचें लुकसाण जालां असू हें म्हूण अदमास. वीज खात्याक सद्याक 300 वयर कॉल्स येतात. फाटल्या 15 दिसांक 4,500 वयर कॉल्स आयल्यात आनी पावस वाऱ्याचो नेट अजून कायम आसा. प्रुडंटा खातीर ओमकार फळारी. स्वयं सांबाळूक बेबे सांबाळात. कोणूय बेबे खाता असलो जाल्यार बंद करात, चिकन खायात, मुख्यमंत्र्याचो उलो. मुरगांवा शेतकी विभागी कचेरीचे उक्तावणाक शेतकी मंत्री रवीचोय बेबे सांबाळपाचो उलो. बेबे खावचे परस खंय चिकन खायात म्हूण रवीन पर्यायूय दिलो. शेत जमीन पडीक वळयल्यार बिल्डर लॉबी वाडटली, मुख्यमंत्र्याची शिटकावणी. म्हाजी तुमकां सगळ्या जाणांक रिक्वेस्ट एकूच आसा, खंयचेच शेत पडीक सांडू नाका. एकदां तुम्ही पडीक शेत सांडले काय मागीर ते सगळे लँड फील करपाक लागले, कचरो उडोवपाक लागलो काय ती जमीन पिड्ड्यार जातली. तो फ्रॉक घेवन बसला तो पळय ते सर बेबो, ताका सांबाळपूय गरजेचें आसा. इट इज ट्रू,
आमकां जर आमी मेंटेन करतले आसत, आमकां एनवायरमेंटाचो समतोल राखतलो आसत जाल्यार तेजी मेंटेनन्सची आमकां गरज आसा. बेबे खावनाकात म्हूण शेतकीय मंत्र्याचो उलो, चिकन नाजाल्यार बोकडो खायात म्हूण ताणें पर्यायूय दिलो. सांगलें की बेबे मारपाक जायना आनी बेबे मारल्यार तेजी केस जातलो, पूण तेका लागून लोकांनी बेबे खावपाची बंद करचें, चिकन खावचें, बोकडो खावचो. मुख्यमंत्र्यान कासावले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्साकूय भेट दिली. आमदार सरपंचांचे पटन आशिल्ले म्हूण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आजुनूय तसोच पडून आशिल्लो. मुख्यमंत्री उलयलो, कासावलीन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स 2006 बांदलेलो, जवळपास 16 वर्सां जाली कंप्लीट जावन. ओके, ह्या प्रोजेक्टाक विदाउट यूज म्हणजे आमदार आनी सरपंच हेंच्यो झगड्यो, त्याच्या खातीर कितलीशीच वर्सां जाली की ही प्रॉपर्टी इन युजान येनाशिल्ली. 6 महिन्या भितर पूर्ण कॉम्प्लेक्स युजून आसा. 6 महिन्या भितर हांवें मुद्दाम सांगला, पयलीं वी आर शिफ्टींग द पंचायत प्रिमायसीस, म्हणजे त्या कासावलीन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तांकां एके सायडीचो कॉम्प्लेक्स पंचायतीक दिता. ओके, एके सायडीतलो कॉम्प्लेक्स येवटेचो जो आसा थंय 4 स्कील डेवलॉपमेंटाचें कितें सुरू करता. सगळीं शॉप्स जे आसा पळय न्ही, ती आमी डायरेक्टली विकत दिवपा खातीर काडटा. गांवांतल्यांनी सगळ्यांनी एप्लाय करचे. वी आर गिवींग फर्स्ट प्रिफरन्स फॉर द विलेजर्स. उपरांत मुख्यमंत्री थळाव्या आमदारा बरोबर मार्केट कॉम्प्लेक्सान पावलो. कुट्टाळीचो मार्केट कॉम्प्लेक्स तो जर पळयलो जाल्यार 20% फक्त यूज जालो, 80% बिल्डींग पडून आसा तशेंच तशें. तिजो कितें तरी पंचायती विश्वासान घेवन तिजो युजान हाडटा ती. आनी नेक्स्ट सिजन रिहॅबिलिटेशन बोर्डाची ही बिल्डींग हांगासर बांदून 6 वर्सां जाली, अर्धवट स्थितीन आसा. रिहॅबिलिटेशन बोर्ड एके कडेन, सुदा दुसरे कडेन, आमदार दुसरे कडेन. पब्लीक मनी जो आसा पळय न्ही, म्हाका वायट दिसता सांगपाक, तांकां पब्लिकाक परत यूज जावना. बट एक सांगता, 6 महिन्या भितर सगळें इन यूज हाडटा. प्रुडंटा खातीर विक्रम नायक. सरकाराचो जनता दरबार आनी मुख्यमंत्र्याचो हॅलो गोंयकार प्रत्येक सरकारी अधिकाऱ्यान पळोवचो. लोकांच्यो कागाळी आयकून स्वेच्छा दखल घेवन सोडोवच्यो सरकाराचे फर्मान. दोनूय कार्यावळींनी आयिल्ल्यो कागाळी सोडयात, 15 दिसां भितर एक्शन रिपोर्ट दियात म्हूण अर्थ. फुडलो जनता दरबार 14 ऑगस्टाक मडगांवां आरोग्य मंत्री विश्वजीत राणे, म्हापशां पंचायत मंत्री मावीन. सरकाराचो जनता दरबार आनी मुख्यमंत्र्याचो हॅलो गोंयकार दोनूय कार्यावळींक लोकांचो बरो प्रतिसाद मेळटा. लोकांच्यो एक एक कागाळी कागाळींची दखल घेता म्हूण दोनूय कार्यावळींत उतर. आतां लोकांच्यो कागाळी संबंधीत अधिकाऱ्या मेरेन पावोवपाचो प्रस्न सरकारान सोडयलो. प्रत्येक अधिकाऱ्यान दोनूय कार्यावळी पळोवच्यो, तातूंत येवपी मुद्द्यांचेर स्वेच्छा दखल घेवच्यो आनी त्यो सुटावे करच्यो. 15 दिसांत एक्शन टेकन रिपोर्ट दिवचो म्हूण सरकाराचो आदेश. फुडलो जनता दरबार 14 ऑगस्टाक म्हूण सरकारान जाहीर केले. मडगांवां आरोग्य मंत्री विश्वजीत राणे जाल्यार म्हापशां पंचायत मंत्री मावीन गुदीन आसतले. दोनूय जिल्ह्यांच्या जिल्लोधिकाऱ्यांनी सुवातेर सगळी तयारी करची म्हूण निर्देश. सगळ्या खात्यांच्या मुख्यालयांनी तांच्या अधिकाऱ्यांक जनता दरबारात येवपी कागाळींची दखल घेवपाक लावचे म्हूण सरकाराचे निर्देश. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. लोकसभेक प्रदेश काँग्रेसीचे पँगट बांदूंक सुरू. स्ट्रॅटर्जी थारावंक डेस्क इन्चार्ज बी मणिकम टागोर 3 दीस गोंयांत. वेगवेगळ्या समित्यां बरोबर ताच्यो मॅरेथॉन बसका. युनायटेड ऑपोजिशन म्हूण फुडें वतना कितें करूंक जाय ताचेरूय चर्चा जाली. राज्यसभेक उमेदवार घालपाचो तत्वता निर्णय जाला. प्रदेश काँग्रेसीचो ज्येश्ठ उपाध्यक्ष उलयलो. लोकसभा वेंचणुकेंत बीजेपीक बरी फायट दवरून दोनूय गट जिखपा खातीर काँग्रेसीन तयारी सुरू केल्या. स्ट्रॅटेजी थारोवपा खातीर डेस्क इन्चार्ज बी मणिकम टॅगोर 2.5 दिसां खातीर येवन गेलो. वेगवेगळ्या समिती बरोबर ताची मॅरेथॉन बसकाय जाली. कार्यकारी समिती आनी जिल्हो समिती बरोबर संघटना घटमूट करपा विशीं चर्चाय जाली. ब्लॉक अध्यक्षां बरोबर वेंचणुके विशीं चर्चा जाली. कांय ब्लॉकांची फेररचनाय जाली. फुडली बसका ऑगस्टांत जातली. कांय कार्यकर्त्यांनी तांकां प्रदेश काँग्रेस समितीच्या वांगड्यांनी कशे कुशीक काढले ते विशीं टॅगोरा कडेन कागाळ केली. इशू सोडयता म्हण टॅगोराचें उतर. सिनियर उपाध्यक्ष एम के शेख म्हणटा 24 जुलयाक जावपी राज्यसभा वेंचणुकेचो पक्ष विचार करता. हायकमांड निर्णय घेतले. इन प्रिंसिपल आमी थारायलां काल, आमची पॉलिटिकल एडवायजरी कमिटी आशिल्ली काल, सो तातूंत आमी थारायलां की आमी राज्यसभेच्या वेंचणुकेंत आमचो उमेदवार आमी घालतले. काल इन प्रिंसिपल आमी काल थारायला. सो ते आतां आमचो AIC सेक्रेटरी
आमचा जो निर्णय जो असा तो वचून काँग्रेस अध्यक्षांक सांगतलो आणि ताजे नंतर एक दोन चार दिसां भितर थंच्यान निर्णय जातलो आणि ते आमकां कळीत करतले. सगळ्यांचो जे कोण आसा पळय जे आमकां सपोर्ट करपाक सोदतात ह्या इलेक्शनांत तांचो सगळ्यांचो सपोर्ट आमी घेतले. ओके. आणि रिगार्डिंग तांचे कडेन आमचो हो जो आसा सीएलपी लिडर जो आसा ऑपोजिशन लिडर हो रोखडोच ह्या दोन चार दिसां भितर तांचे कडेन उलोवणी करतलो. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर महेश घाडी आणि व्हिडिओ जर्नलिस्ट शिरीष कुंकळीकर. घेऊया एक बारीक सोबर एक पळत राहत प्रुडंट. पणजे पोलीस स्टेशनाच्या हल्लो प्रकरणातले केशीत कोर्टातले हजेरेतल्यान कायमची सूट दिवची म्हण आमदार मंत्री बाबूश आणि घरकान आमदार जेनिफराचो मडगाव कोर्टा मुखार अर्ज. आज सुनावणेक डीवायएसपी सुदेश नायकान आणि 8 जणांची ओळख सांगली. तातूंत उदय मडकयकार धरून कारोलियान असा केस फुडें 14 जुलयाक. आज मडगांव साउथ गोवा डिस्ट्रिक्ट आणि सेशन्स कोर्टान पेनजीम पुलीस अटॅक केस हाची सुनावणी झाली आणि आज क्राईम विटनस डीवायएसपी सुदेश नायक हाणें आज आणीक 8 एक्युजांक आयडेंटिफाय केले. तातूंत उदय मडकयकर दया कारापुरकर आणि कारालीन पो हाचो आसपाव असा. तरी पूण आणीक एक एक्यूज आयडेंटिफाय करचो असा. तसेच आयच्या दिसा बाबूश मोन्सेरात आणि जेनिफर मोन्सेरात आणि एक ॲप्लिकेशन मूव केला तांकां पर्मनंट एक केसींतले एक्झॅम्पशन दिवचे म्हूण. फुडली सुनावणी जुलयाचे 14 येस कोर्टान जातली दनपारच्या 2:30 वरार. प्रुडंट मिडिया खातीर मडगांव सावन सावियो डायस. गोयात मुसळधार रेड अलर्ट. दर्या उफेला. लोकांनी दर्यात वच्चे न्ही म्हूण वेधशाळेची शिटकावणी. मात टुरिस्ट आपलेच धुंदीत. सेल्फीचे नादात जीवाचे कितें ताचे भान ना. आग्वाद किल्ल्यार टुरिस्टांची गर्दी. सेल्फीचो फार. खंय उबो आसा फाटल्यान कितें संकट ताचे देणे घेणे ना. पोरू हेच सुवातेर सेल्फी काडटना 3 जाण ल्हारा सरशी गेल्ले. खासा रिपोर्ट. गोंय वेधशाळेचो पावसाचो अलर्ट. गोंयभर पावसाची धुमाकूळ आणि दर्याय उफेला. लोकांनी दर्यार वच्चे न्ही म्हणून वेधशाळेची शिटकावणी. फाटल्या काही दिसांनी आग्वाद केल्यार टुरिस्टांची घे म्हण गर्दी. थंय टुरिस्ट जीव धोक्यान घालून सेल्फी काढपाक पेटल्यात. पोरू ह्याच सुवातेर सेल्फी काढताना 3 जण उदकान बुडून सोपलेले. हंगासर ह्या टुरिस्ट येतात त्यांना वरती खबर ना हंगासर पहिली रिस्क आणि किती प्रॉब्लम आणि किती पास्ट एक्सपिरियन्स लोक हंगासर कितके पडून गेल्यात बुडून गेल्यात त्यांना काय खबर ना. हंगासर पहिले बेश्टे बारीक बोट घातल्या ते पोय पासून ना ते आपल्या जे उमेदीर असतात आणि ते येतात आणि वयर चढतात आणि आम्ही सांगत तर त्यांना आमचे ऐकोना त्या वस्तू आम्ही आता बंद केला त्यांना सांगायचे. ओके. पहिले आम्ही सांगताले त्यांना ऍडवाईस दिताले आणि केनाय धोकी दिन पासून सांगताले सारखे न्हू देऊन ते आता आमच्या जगडो उभे राहतात त्या वस्तू आम्ही टोटली सोडून दिला. आपले करून ते करतात ते लोकांनी आणि गव्हर्नमेंटान कितलेही सांगल्यावर काय ऐकवाचे ना. प्रुडंटा खातीर सौरव शिरोडकर. बेळगावचे अमृता विद्यालयान भारतीय संस्कृती सांभाळून दवरल्या म्हण अमृताची प्राचार्य वसुमती शिंदे बेळगावा अमृता विद्यालयात उलयली. पुराय भारतात 70 वयर अमृता विद्यालयां आसात. तातूंतली 60 CBSE बाकीची राज्यांच्या बोर्डा वरवीं शिक्षण दितात. It's very honor to me to work in this particular institution as we have more than 70 plus schools across India in which 60 plus are the CBSE schools and rest of the respective state board schools. So we normally our institution stick to the Indian culture. Children are being taught over here to stick to the Indian culture, follow the same. Accordingly, we celebrate Guru Purnima, we celebrate
Ashadi Ekadashi as well all the festivals which have been followed in Indian culture. So children are very much attracted over to the westernized movements, and that's the reason why we stick only to the Indian culture, so that the children will know the heritage of India. Normally, our teachers also try to inculcate good habits, and then with the children, along with that, values are very important to us. Amma always says that the values you inculcate in the children are being carried throughout their life, which helps the children to make the best citizens of India. ही आशिली मिडडे अपडेट, परत रोकडेच मेळया. प्रुडंटाक फॉलो करात वेबसाईट, ट्विटर ॲप, फेसबुक, टाटा स्काय पॉडकास्ट, जिओ टी व्ही ॲपार. बी प्रुडंट, बी सेफ, कीप वॉचिंग प्रुडंट.